तर आजचं जेवण आपल्याला एका ताईने दिलेलं आहे, तर आपण पुऱ्या बनवतोय. तर त्याच्या आधी आपल्या घरून आई गेली होती, एक महिना झालं, तर परत आलेली आहे आई आणि आई पुऱ्या लागते. मी इकडे तळते आणि आईची आता सगळी काम झाली बरं गावाकडे, तिचं सगळं काम करून झालं गावाकडे आणि ती निवांत आता आलेली. आता पण माहिती नाही किती दिवस राहील आणि कधी जाईल. म्हणतात ना लहरी लहर आली की गेली म्हणायची गावाला. तिच्या मैत्रिणी खूप साऱ्या आहेत गावाला, तिला सकाळी उठलं की मैत्रिणीची आठवण येते तिच्या तिकडे गावाला. हा मग तिथल्या मैत्रिणी विचारतात मग कुठे गेली सुमनबाई, कुठे गेली सुमनबाई, हाय ना मम्मी. हा तिकडे गेले तर जाऊन आलेली आहे मस्त आपलं राहून तिकडं महिना बघा असं बोलतीये, महिनाभर तिकडं महिनाभर इकडं. हिनं राहायला पाहिजे इकडं, इथं नातवंडाला बघितलं पाहिजे, इथं सगळं केलं पाहिजे, पण हिचं मन इथं राहत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी आईला सांगा की इकडं राहायला पाहिजे म्हणावा. आई तुम्ही सगळे म्हणता आई कधी येणार आहे, आई कधी येणार आहे. तर आई आलेली आहे आणि आई आता पुऱ्या लाटते, इकडं पुऱ्या तळते, कारण संध्याकाळी पण एका ताईचं जेवण आहे आपल्याला. आज दोन्ही वेळेचं जेवण दिलेलं आहे आणि आजचं सकाळचं जेवण जरा बाहेरून आणायला निघालो मेन रोहित पुऱ्या झाल्या की आमच्या इकडून, कारण काही बाहेरून जेवण मागवले आज आम्ही. आणि आज शनिवार आहे, उद्या रविवार, तर उद्याच आपलं बाहेर जेवण वाटप करायचं तर चालूच आहे. आणि उद्या पण आपण काय काय घेऊन जाणार आहे ते उद्याच्या ह्याच्यामध्ये दाखवू. आपण आपल्याला थोडीफार मदत आलेली आहे उद्या काही वेगळं वाटप करा म्हणून, तर आपण तेही घेऊन जाणार आहोत. आणि आपलं रोजचं जसं जेवण ठरलेलं आहे पोळी आणि चटणी, ती पण घेऊन जाणार आहे आपण. आणि आता निघालो बाहेर जरा. आपल्या आजी आजोबांना काय माहितीये का, खाली बसतात आजी आजोबा, तर त्यांच्यासाठी आपण खुर्च्या घेऊन येतोय. तर रोहित आणि मी आता बाहेर निघालोय आणि आता आमचा स्वयंपाक झालाय, तर जाऊया बाहेर काय काय होतं बघूया. बाहेर काय चाललंय बघू आपण. काय मग मस्त आहे का? मस्त आहे. कवळं ऊन आहे का? थंडी वाजत नाही आणि हे नाही बरं वाटत, फ्रेश वाटत. कुंभार मॅडमच कुंभार मॅडम आता दोन घेतलं म्हणून बाहेर आले. हा का झाले कपडे म्हणले म्हणजे सुकत झाले. हो का, कुंभार मॅडमचे कपडे धुवून झाले बघा तिकडं गार लागते. आणि ही बसल्या तिकडं वरती काय चाललंय? वर बसलेत का? आज मी बाहेर चालले, आता घरी आहे ना आई आली. मग मम्मी आली आपली घरी. हा आता मम्मी रोहन आहे तुम्हाला छान छान वाटते आम्हाला. कुठं फिरून येऊ? असंच आपलं उगच फिरायचं? कामासाठी जाते. आणि तुम्हाला खुर्ची आणायच्यात बसायला? तुम्ही अशा वठ्ठ्यावर बसायला लागले ना सगळे? आता आपल्याकडे दोनच चेअर आहेत ना, तर आपण एखाद्या मागितलं होतं, त्यांनी सांगितलं की बाबा घेऊन या तुम्ही चेअर म्हणून. आणि गाद्या पण नाही आहेत ना? हा हा, तर गाद्या आणि चेअर. परत तुम्हाला बाहेरून आज जेवण मागवले मी. रोज माझ्या हातचं खाऊन कंटाळ येत असेल ना? हा चला मावशी हो म्हणतात. फर्स्ट क्लास बनवते, छान बनवते बघ. वच्छला मावशी कशा म्हणतात, बाहेरचं खायचंय खाव. मस्त मागवले. काय काय बदाम शेक, परत काय गुलाबजामुन आहेत, केक आहे, परत दाल तडका आहे, पनीरची भाजी आहे, वेज पुलाव आहे. काय आईशी आहे बाबा तुमची मग, मस्त आहे. आणि तुमच्या बरोबर माझी पण आईशी आहे. हा आमच्यावर तुमची पण आई असली पाहिजे ना ताई. तुमचे धन्यवाद हा सगळ्यांचे, धन्यवाद की तुमच्या बरोबर मलाही मिळते. हा बरोबर आहे का कुंभार? हिच एकच असतं बघा हावशी आहेत होय. उलट तुमच्यामुळे मला रोज एक सोन्याचा घास खायला भेटतो, त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे. हा धन्यवाद, मला पण मिळते मॅडमला पण आमच्या बरोबर असून द्या. धन्यवाद तुमचे, धन्यवाद आज. हा मग जाऊ का, घेऊन येऊ का?
उशीर होतोय मग. तुम्हाला 1 वाजता जेवण द्यावं लागतं. लयत लय 1:30 वाजले मग पुन्हा नाश्ता करायचा, भरपूर नाश्ता, चहा झाला 2 वेळा. नाही आता पण जेवण पण पाहिजे ना टायमास टायमाला. मी जाते मग घेऊन येते जेवण वगैरे. हा जाऊ का कुंभार मॅडम, लक्ष ठेवा. हा कुंभार मॅडमला बी सांगावं लागते. चला काय काय लुसू बाहेर चालले म्हणून यायचंय. हा यायचंय. हा 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 काय 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 बामाजी लक्ष ठेव लुशीला. बरोबर. आज लय दिवसांनी बाहेर चालले ना म्हणून लुशी वरडायला लागले. लुसू टाटा लुसू. हा जाऊ का. बाहेरून आणि रोहनला घेऊन गेले होते तर आज मी म्हटलं ना बाहेरून जेवण मागवणार आहे आपण. तर आता रोहन आणि मी जाऊन आलोय तर आपण काय काय घेऊन आलोय बघूया. तर ही आहे पनीरची भाजी, पनीर मटरची आणि व्हेज पुलाव, दाल तडका, पापड, गुलाबजामुन आहेत आणि बदाम शेक त्यांना आणलेला आहे प्यायला आणि केक इथं मांडलेला आहे. तर आता आपण जाऊन वरती पटकन जेवायला वाढू. तर रोहननी मदत केलेली आहे तर रोहन थँक्यू. तर आपल्याला आज मुंबईवरून एका ताईने जेवण दिलेलं आहे पण खूप वाईटही वाटते की त्यांचे वडील आज त्यांच्यामध्ये नाही आहेत. जाऊन 1.5 वर्ष झालं पण त्यांनी तो दिवस विसरत नाही आहेत. वडिलांचा वाढदिवस आहे त्यांच्या आज तर त्यांनी आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपल्या आजी आजोबांना जेवण द्या, केक वगैरे आणून कापा तर आम्हाला सांगितलं होतं. तर आम्ही हेच म्हणू की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांचा सदैव आशीर्वाद असावा सगळ्यांचा. हा आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण खूप सारा आशीर्वाद, खूप सारा आशीर्वाद. तर आज आम्ही इकडं केक कापणार आहोत तर चला धरा धरा बचल मावशी धरा धरा सगळेजण धरा. हॅपी बर्थडे बाबी आजोबा, हॅपी बर्थडे बाबी आजोबा. हा खूप सारा आशीर्वाद म्हणा तुम्ही, खूप सारा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला. हा घ्या थोडं. हा मृदुला आजी. हा आता सगळ्याला देऊ आणि हे जेवण आपलं त्यांनीच दिलेलं आहे तर इकडं ताटही केलेले तर न उशीर करता आपण इकडं. आणि आता सगळ्याला जेवायला बसवणार आहोत. पनीरची भाजी, दाल तडका, व्हेज पुलाव आहे, गुलाबजामुन आहेत, पुरी आहे, पापड आहे. तर आजचं जेवण त्या ताईने दिलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. चला जेवायला बसा, जेवायला बसा. आपण ताटाला केकही लावू सगळ्या आजी आजोबांच्या थोडा थोडा. तर आता आपण जेवायला वाढू. बसा सगळेजण बसा बसा. दे भंडारी नदी दे भंडारी. वदने कवळे गीता नाम घ्या श्री हरीचे, सदवन होते नाम घेता पाचे. उदर करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भ्रमण नोय जाणी जे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ तर खूप खूप धन्यवाद करतायत आजी आजोबा. आणि जेवण कसं आहे हे सगळ्यांनी सांगा मला. आपण जे केटरिंग वाले होते ना जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून पहिल्यांदा आपण जेवण मागवले त्यांना सांगितलं होतं मी की आजी आजोबांना आमच्या तिखट वगैरे नका टाकू, जास्त मसाला वगैरे नका टाकू. तर त्यांनी आपल्यासाठी व्यवस्थित जेवण बनवलेलं आहे. तर आपली कुंभार पनीर खात नाही तर पनीर वच्छला मावशीला देऊन टाक. तुम्हाला आवडलं का? आपण तिथून मागवायचंय. मला अजिबात मसाला वगैरे नको आम्हाला, मस्त. हा तिखट नकाच टाकू म्हणून सांगितलं होतं जास्त मी. वाटून देते पाडळकर आजीला थोडं, पच्छला आजीला थोडं. कुंभार मैत्रिणीला नाही दिलं का? मंगल मावशीला, मंगल मावशी तुला देते पापड. जीवा एकमेकीचा बाई मग तेवढा. मंगल मावशीला पनीर नाही दिले तू? राहिलच नाही. बघितलं का काय देते का नाही मंगल मावशी? हो जेवणार आहे. हा हा जेवा जेवा तुम्ही पण जेवा. हा जेवणार.